बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. गौरवला एका परीक्षेत 200 गुण मिळाले, त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर गुणांची सरासरी 80 झाली असती तर परीक्षा किती गुणांची होती? मित्रांनो, गौरवला एका परीक्षेत 200 गुण मिळाले, 200 इथं लिहा गणित म्हणते, आणखी 120 गुण मिळाले असते म्हणून हे 120 या 200 मध्ये मिळवा, म्हणजेच अधिक स्वरूपात मांडा. ही बेरीज लेकरांनो येणारी 320. आता या 320 ला या सरासरीनं गौरवला एका परीक्षेत 200 गुण मिळाले, आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 झाली असती, गुणांची सरासरी 80 झाली असती. आता या सरासरीनं या एकूण गुणाला भागा लेकरांनो, या शून्याला हे शून्य गेलं, 8 × 8 = 32 भागाकार 4 गेला, अर्थात त्या परीक्षेत एकूण विषय 4 होते. ओके, आता प्रत्येक विषय 100 गुणांचा असतो म्हणून 4 × 100 येणारं उत्तर 400 गुणांची परीक्षा होती. लेकरांनो हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.